विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या भागामध्ये भारतात कोणकोणते उद्योगधंदे सुरू झाले आणि त्या उद्योगधंद्यांची प्रगती कशा पद्धतीने होत गेली त्याच्याविषयीची माहिती पाहिली आणि त्या वेगवेगळ्या उद्योगांमधून आपल्याला जीवनासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या जीवनावश्यक वस्तू हे मिळत होत्या, जसं की रेशमी वस्त्र, कापड, त्याच्यानंतर सायकल, वेगवेगळ्या प्रकारची वाहनं. आता आपण आपल्या जीवनाशी संबंधित असलेला एक सर्वात महत्त्वाचा उद्योग, तो म्हणजे शेती उद्योग, त्याच्याविषयीची आता आपण माहिती पाहणार आहोत. आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. आपल्या पूर्वजांनी, आपल्या वाडवडिलांनी पूर्वीपासून शेती हा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि या शेतीमधून आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या मानवाच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजांची पूर्तता शेती उद्योगातून होत असते. तुम्ही बैलांच्या मदतीने शेतात काम करणारे शेतकरी पाहिले असतील, तर अगदी प्राचीन काळापासून, पूर्वीपासून आपल्या देशामध्ये बैलांच्या मदतीने शेती केली जाते. पूर्वी पेरणी करणे, नांगरणी करणे किंवा शेतीच्या पिकांची मशागत करणे यासाठी बैलांचा उपयोग होत असे. आता आधुनिक काळामध्ये नवीन शेतीचं तंत्रज्ञान सुरू झालं आणि आधुनिक साधनांच्या मदतीने आता शेती केली जाते. शेतीमध्ये पहा, तुम्ही ट्रॅक्टरने शेतीची कामं करताना शेतकऱ्यांना पाहिलं असेल, तर शेताची नांगरणी करणे, शेताची पेरणी करणे त्यासाठी सुद्धा आता ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर शेतातली जी काही पिकं असतात, उदाहरणार्थ हरभरा काढणे, गहू काढणे, मका काढणे, तर यासारख्या पिकांच्या काढणीसाठी थ्रेशर किंवा हार्वेस्टर मशीन यासारख्या आधुनिक साधनांचा वापर केला जातो आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे तर मानवाच्या श्रमाची बचत झालेली आहे आणि या आधुनिक साधनांच्या वापरामुळे शेतीचं उत्पन्नसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि आपल्या देशामध्ये शेती हा एक प्रमुख उद्योग आहे. या शेतीमध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांचा सुद्धा सहभाग असतो. स्त्रियासुद्धा या शेतीच्या कामामध्ये मदत करत असतात आणि आपल्या देशातले जवळजवळ 70% लोक हे शेती आणि शेतीशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या व्यवसायांवर अवलंबून आहेत. आता शेतातून कोणकोणती पिकं निघत असतील बरं, तुम्हीच विचार करा. तर शेतामधून कापूस, ऊस, तेलबिया, त्याच्यानंतर वेगवेगळे गहू, तांदूळ यासारखी धान्य, त्याच्यानंतर जी काही कडधान्य असतात, हरभऱ्यापासून हरभऱ्याची डाळ तयार होते, तर अशा वेगवेगळ्या गोष्टी, उडीद, मूग, तर ही सगळी पिकं ही शेतामधून उत्पादित होत असतात आणि या सगळ्या उत्पादित झालेल्या वस्तूंचा उपयोग आपण अन्न म्हणून करत असतो. तर अशा पद्धतीने भारतातली शेती ही संपूर्ण जगाला एक प्रकारे अन्न पुरवण्याचं काम करत असते आणि आपण मराठीच्या पुस्तकामध्ये आधी शिकलेलो आहोत की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि शेतातून पिकलेल्या या सगळ्या वस्तूंच्या माध्यमातून संपूर्ण जगाचं पालनपोषण करण्याचं काम शेतकरी करत असतो. तसंच शेतीमध्ये वेगवेगळी फळांची पिके सुद्धा येत असतात. फळे, भाजीपाला यासारख्या वस्तूंचं सुद्धा उत्पादन शेतांमधून होत असते. आपण दररोजच्या जेवणामध्ये भाजीपाल्याचा उपयोग करत असतो. मेथी, कोथिंबीर, पालक, तर अशी वेगवेगळी भाजीपाल्याची पिकंसुद्धा शेतामधून घेतली जात असतात. आणि या शेती व्यवसायाची अधिक चांगल्या प्रकारे प्रगती व्हावी, अधिक चांगल्या प्रकारे विकास व्हावा यासाठी शासनामार्फतसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले जातात. जी काही आपल्या देशामधली कृषी विद्यापीठं आहेत, तर त्या कृषी विद्यापीठांद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने आणि आणखी चांगल्या प्रकारे शेती कशी करता येईल याविषयीचं मार्गदर्शन कृषी विद्यापीठांमार्फत केलं जाते. वेगवेगळ्या शेती सहलींचं आयोजन केलं जाते, शेतकरी मेळाव्यांचं आयोजन केलं जाते आणि या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने शेती कशी करावी याची त्यांना माहिती मिळते आणि त्या गोष्टीचा उपयोग त्या शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या उत्पादन वाढीसाठी होत असतो. शेतकरी शेतीसोबत आणखी कोणकोणते व्यवसाय करत असेल बरं, तर शेतीसोबतच वेगवेगळे पूरक व्यवसाय देखील शेतकरी करत असतो. उदाहरणार्थ दुग्ध व्यवसाय असेल, बंदिस्त शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, तर अशा वेगवेगळ्या पूरक व्यवसायांची जोडसुद्धा
शेतीला दिली जात असते आणि त्यातून शेतकऱ्यांचं जे काही उत्पन्न आहे ते वाढवण्यावर भर दिला जातो. शेतकऱ्यांनी शेतीमधून उत्पादित केलेला जो काही माल असतो त्याला जर योग्य वेळेवर भाव मिळत नसेल तर त्या शेतमालाची साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांना वेअर हाऊस बांधणीसाठी सुद्धा अनुदान दिले जाते. तर अशा पद्धतीने आपल्या देशातला हा शेती व्यवसाय खूप महत्त्वाचा व्यवसाय आहे आणि आजच्या आधुनिक काळात नवीन तंत्रज्ञानाचा देखील उपयोग हा शेतीसाठी केला जातो. उदाहरणार्थ ठिबक सिंचन असेल, सेंद्रिय शेती असेल, तर यासारखे नाविन्यपूर्ण प्रयोगसुद्धा आजच्या काळामध्ये शेतीमध्ये होताना दिसतात. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याची बचत होते आणि पिकांना योग्य प्रकारे पाणी पुरवठासुद्धा मिळत असतो आणि या सगळ्या माध्यमातून आज शेती ही आपल्याला आधुनिकतेकडे वाटचाल करताना दिसत आहे आणि म्हणून या शेती उद्योगातून आपला देश हा निश्चितच स्वयंपूर्ण झालेला आपल्याला दिसून येतो. धन्यवाद.